ऐश करायची ना बिंदास ऐ वय तर ऐश करायची मात्र कोणी कोण बघतंय आपल्याकडे ऐशाच बाटाशिवाय चप्पल नाही सायझर शिवाय शर्ट नाही टायटन शिवाय घडी नाही आयफोन शिवाय फोन नाही बुलेट शिवाय तर गावातनं फिरायचं नाही फॉर्च्युनर शिवाय गावाच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही ऐ काय ऐश करायची ती करायची पण स्वतःच्या हिमतीवर ऐश करायची त्याशी लागते स्वतःचं जेव जगतात त्याला कर्तृत्व वाढ म्हणतात आणि बापाचं जेव तुकडी मरत्यात तसल्या जातीला नालायक म्हणतात तुमची कशी आहे तुम्हीच ठरवा जरा जरा स्वाभिमानानं जगाय अरे आपण अशा मातीतली माणसं आहेत देह गेला तरी बेहात्तर पण धर्म कधी सोडणार अरे कुठं ते छत्रपती शिवराय आणि कुठं आमचे लेखक आमच्या पोरांना चार पाच गोष्टी दिल्या बाद झाल्या घालाय जीन्स पॅन्टी बसाय फटफटी खायला पानपट्टी प्यायला हातबोटी झोपाय झोपडपट्टी खर्चायला आहेच बापाची सोसायटी ती मला बरोबर हे आयुष करून थोडं थोडं सपने होणं ही जो नींद में आते हैं पोरांनो सपने होणं ही जो नींद में आते हैं सपने तो वो है जो नींद उडा देते हैं स्वप्न बघताना शिवाय त्याला गाठण्याचे जिद्द म्हणा पाहिजे निष्ठा असल्याशिवाय जिद्द असल्याशिवाय कुठलेच कार्य घडत नाही निष्ठा आता शिवजयंती जवळ आहे बरोबर आहे तुमच्या गावात करतात इथे करतात चांगली गोष्ट शिवजयंतीला फार आनंद उत्सव असतो हातभर झेंडे भगवे कपडे विशिला आकडे चंद्रपूर पाठीमागे लिहिणार तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे तुम्ही मावळे तुम्ही डोम कावळे मावळे मावळा व्हायची आपल्याला ऐकत आहे का मावळा कुणाला म्हणायचं स्वराज्यातील एक मावळा युद्धात त्याचा हात तुटला मावळा घरी बसला मावळा घरी बसला कदाच राजे भेटायला आले राजे भेटायला आले बघतात मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं मावळा ढसा ढसा रडायला लागला राजा किंचा आले म्हणले ए लाज नाही वाटत हर हर मधव घोषणा कर या मातीसाठी लढणारे आपण वीर एक हात गेला म्हणून रडतोस मावळ्यानं उत्तर दिलं नाही राज हात गेला म्हणून रडणाऱ्या स्वाम्या नाही राज मी रडतोय त्याचं कारण आहे आज माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शिवबा आलाय पण त्याला मुजरा करायला माझ्याकडे हात शिल्लक नाही त्या खंडर डोळ्यात पाणी येत आहे मला मावळा निष्ठा छत्रपती शिवराय एकच होते एकच असणार आणि एकच माणसं म्हणतात शिवराय कीर्तनात का सांगावे सांगावे का महाराज मी मुलगी असून एवढ्या ताट मारेन एवढ्या माणसात बोलते आज महाराष्ट्रात संतांची भूमी आहे आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आहे आज मंदिरात देव आहे आणि या माणसात स्वाभिमान आहे त्याचं कारण छत्रपती शिवराय आहे म्हणून कीर्तनात शिवराय सांगतात जर संप्रदायच टिकला नसता जर माणसच राहिली नसती तर कुठून काय केलं असतं थोडी जाणीव ठेवायची जाणीव महाराज आपली पण पोरं शिवराय घडतात पण कधी वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची माय तुम्हीच असायला कलयुगातले शिवराय तुम्हीच असाल महाराज तुम्हीच बघा फक्त आचरण आणि नजर बदला थोडं थोडा विचार करणार चला प्रत्येक वेळेस विनोद फार झाला माणसं म्हणतात कुठलीही घटना वाईट घडली की पोरींच्या चुका असतात मान्य केला आम्ही पोरींच्या चुका असतात 26 वर्षाची प्रियंका रेड्डी नावाची हैदराबादची डॉक्टर मुलगी काय चूक होती तिची तोकडे कपडे घातले होते अंगभर वस्त्र घातले होते रात्री बेरात्री हिंडत होती 8:30 वाजल्या होत्या पोरांमध्ये उभं राहून निंगाणा घालत होती एका पेशंटचा जीव वाचवला होता आणि घराकडे निघाली होती मग कुठेतरी वाटतं मुलगी म्हणून जन्माला आली हीच तिची सगळ्यात मोठी चूक होती जर पोरगी नसती ना तर एवढ्या वाईट मरणाने मिली नसती स्वतःच्या पोराला खर्चटलं की डोळ्यातनं पाणी येतं स्वतःच्या पोराला त्रास झाला की जीव कासावीस होतो आणि त्या मुलीवर चौघांनी मिळून बलात्कार केला अरे वेदनेला जीव गेला तरी गिरवांनी सोडला नाही अरे मेल्यानंतर जाईली आणि तिचा शव नालीच्या कडेला फेकून दिला आमच्या हिंदू धर्मात म्हणतात जर देह व्यवस्थित जाळला नाही तर आत्म्याला शांती लागत नाही जर कावळ्याने नैवेद्य शिवला नाही तर देह आत्म्यापर्यंत पोहोचला नाही कुठे गेला तिचा आत्मा कुठे गेला तिच्या अस्थि
केला कोणी विचार थोडासा विचार करा थोडा विचार करा जरा आपल्या आई बहिणीकडे बघा थोडासा विचार करा आणि आला तर आला राज पण व्यासपीठावर सांगते पोरींवर गिरडासारख्या नजर ठेवणारे औलादी जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहिलं बरं पण अशा जाती जन्माला घालू नका त्या पोरीकडे वाईट नजरेकडे आणि या समाजाची गरज नाही आम्हाला अशा मुलांची गरज नाही आम्हाला विवेकानंद स्वामी सांगतात आमचा भारत देश तरुणांचा आहे आमच्या देशात सगळ्यात जास्त तरुण आहेत जगात भारतात सगळ्यात जास्त तरुण आहे अरे तरुण म्हणजे देशाला तारून नेणारा बुडवणारा थोडासा विचार करा शिवराय होणं आपल्या बसकी बात नाही पण त्यांचे मावळे व्हायचा तरी प्रयत्न आपल्यात असू द्या अरे आपण या मातीतली माणसं आहेत ज्या शिवरायांनी सुरतांची सूर नजरणातून आणली तरी आमचे शिवराय म्हणाले तुमच्यासारखी आमची आई असती ना आम्ही असेच गोड आणि सुंदर जलवार आलो असतो या मातीतली आपण माणसं आहेत ही माती जपा पण शिवराय एकच होते म्हणा शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला हे सुख पाहिजे ना मग अहंकाराचा वारण लागू राजसा माझ्या विष्णुदास लागला
în jurat Kalyan करून घ्यायचं असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. तुम तरायचं असेल नामाशिवाय पर्याय नाही. प्रेमाने देवाचं नाव घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. बसलेल्या सर्व पुरुष मंडळीने हात वरी करायचे. पुरुष पुरुष मंडळी अंडरलाइन दिस वर्ड प्लीज. कीर्तना जोडी पुरुष 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 तिन्ना अंडरलाइन करायचं अशा सगळे पाठीमागचे ज्याला गॅरंटी नाही त्यानं खाली ठेवलं तरी हरकत नाही. कळलं खरंच खरं संसार सुखाचा करायचा असेल तर यांना खुश ठेवायचा त्यांना आणि यांना खुश ठेवायचं असेल तर सोपा उपाय लक्षणी ऐका त्याचा निम्मा भाग काम करणार नाही. गावांना असं